ग्राम पंचायत निवडणुकीत विजय झाल्यावर डोळ्यातून निघणारे हे अश्रू खूप काही सांगून जाणारे आहेत. माझ्या भावाला अर्पण करणार. कारण या निवडणुकीत मतदारांनी थेट दिलीप वळसे पाटलांना धक्का दिलाय. त्यांच्या विरोधी गटातील रवी वळसे पाटलांच्या हातात गावाची सत्ता दिली आहे. दिलीप वळसे पाटलांना आपल्या गावासहित पारगावमध्येही शरद पवार गटाने धक्का दिलाय. शरद पवार गटाच्या श्वेता किरण ढोबळे यांचा पारगाव सरपंचपदी विजय झालाय. तर निरगुडसर गावात रवी वळसे यांनीही दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का दिलाय. निश्चितपणे हा विजय जो आहे तो ग्रामस्थांचा त्या ठिकाणी विजय म्हटलं तर वावग ठरणार नाही. कारण ही निवडणूक सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी हातात घेतली आणि त्यामुळं हा विजय त्या ठिकाणी आम्हास मिळाला. गावच्या अनेक समस्या याच्याकडं नेत्याचं असलेलं दुर्लक्ष, त्याचप्रमाणे गावच्या जे काही प्रमुख नेते आहेत त्यांचं देखील गावच्या विकास कामावरती असलेलं दुर्लक्ष, याच्यामुळे ग्रामस्थ त्या ठिकाणी चिडून ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मतदान केलं तर केलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.